पुरा महा 24 न्यूज वर आपला हार्दिक स्वागत। पाहूया आजची विशेष बातमी। ॲडव्होकेट उमेश मोरे खून, पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय कोटात खळबळ। शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून करून मृतदेह जाळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने पिंपरी चिंचवडच्या सत्ताधारी माजी महापौरांशी संपर्क साधल्याचे उघडीस आले आहे। त्याशिवाय खुण्यात वापरलेल्या गाडीवर विद्यमान आमदारांचा फोटो वापरल्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून दोन्ही नेत्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र दोन्ही नेत्यांनी या प्रकरणी आपला काहीही संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले। दरम्यान तपासात ही माहिती पुढे आल्याने पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय गोटात खळबळ आहे। कपिल विलास फलके वय 34 राहणार चिखली, दीपक शिवाजी वांडेकर वय 28 राहणार आष्टी जिल्हा बीड, रोहित दत्तात्रय शेंडे वय 32 राहणार मार्केट यार्ड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। ॲडव्होकेट उमेश चंद्रशेखर मोरे वय 33 राहणार धनकवडी असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे। जमिनीच्या वादातून ॲडव्होकेट उमेश मोरे यांचे 1 ऑक्टोबरला शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झाले होते। त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी कपिल फलके मूळचा पिंपरी चिंचवड मधील चिखलीचा रहिवाशी आहे। त्याने खुनात वापरलेल्या गाडीवर पिंपरी चिंचवड मधील एका विद्यमान आमदाराचा फोटो चिटकवल्याचे दिसून आले। त्याशिवाय आरोपी फलके याने पिंपरी चिंचवडचे माजी महापौर यांच्याशी संपर्क केला होता। या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या संदर्भात आम्ही कोणत्याही नेत्याला बोलविले नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिली। ॲडव्होकेट मोरे खून प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू असताना पोलीस ठाण्याबाहेर काही राजकीय मंडळी एजा करीत असल्याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले। मात्र दोन्ही नेत्यांची पुणे पोलिसांनी विचारपूस केल्याची चर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रंगली आहे। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत राहा महा 24 न्यूज अहमदनगर।